शेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वरखेड ग्रामपंचायत हद्दीतील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थी नागरिकांचे राजकीय हेतुपोटी हप्ते थांबवल्याची तक्रार नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थ श्रीकृष्ण मधुकर शिरसाट यांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळालेले आहे. त्या घरकुलाचा पहिला हप्ता 25,000 रुपये हा शिरसाट यांच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे. परंतु घरकुलाचे बांधकाम दरवाजा लेंटर लेव्हर पर्यंत पूर्ण झालेले असून सुद्धा अद्यापर्यंत शिरसाट यांना पंचायत समिती अंतर्गत घरकुलाचा दुसरा व तिसरा टप्प्याचा चेक मिळालेला नाही. सदर प्रकरणावर शिरसाट यांना जर न्याय मिळाला नाही तर शिरसाट हे आत्महत्या करतील अशा प्रकारचे निवेदन सुद्धा शिरसाट यांनी शासनाकडे दिलेले आहे. परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही. शासकीय कर्मचारी व अधिकारी हे तोंडी आश्वासने देतात परंतु अद्यापही शिरसाट यांना उर्वरित हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. केवळ राजकीय उद्देशाने संबंधित लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी उर्वरित निधीचे वाटप करण्यात येत नसल्याची तक्रार यावेळी शिरसाट यांच्याकडून करण्यात आली आहे. तर घरकुलाच्या उर्वरित रकमेचे धनादेश तात्काळ खात्यामध्ये जमा न झाल्यास 22 जानेवारी 2024 पासून तहसील कार्यालय शेगाव येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा शिरसाट यांनी दिलेला आहे. MCN न्यूज करिता रवी शेगोकार शेगाव. माझं नाव श्रीकृष्ण मधुकर शिरसाट, राणा वरखेड, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. माझे घर पंतप्रधान घरकुल योजनेमार्फत 2018 रोजी आले व माझ्या घराचा इथं मी जिथं राहतो तिथं माझ्या घराचा पंचनामा केला व तेव्हा पंचनामा करायच्या वेळेस सौ अर्चना केशव हिंगणे व यशस पाटील यांनी पंचनामा करून माझ्या खात्यामध्ये 25,000 रुपयाचा सुद्धा चेक टाकला होता व 25,000 चेक टाकला. नंतर त्यांनी सांगितले की तुम्ही इथे नदी पात्रात आहात, तुमचा इथे आम्ही तुमचं इथं घर होऊ देणार नाही. परंतु मी 100 रुपयाच्या टॅम्प लिहून सुद्धा दिले होते की मी माझ्या जीवाची हानी काय झाल्यास मी माझे जबाबदार राहील. परंतु त्यांनी दुसऱ्याच्या जागेत जिथं ऑलरेडी घर तयार आहे त्या जागेत त्यांनी मला तिथं जागा दिली व ती वादाची जागा असल्या कारणाने मी ती वादाच्या जागेत घर बांधू शकलो नाही. तसेच विडो भगतसाहेब यांनी मला तोंडी आश्वासन दिले होते की तुम्ही ही जागा सोडून दुसरी जागा बघा, मी तुमचा तिथे लगेच चेक टाकतो. मी त्यानुसार दुसरी जागा बघितली व मी लँटरपर्यंत सुद्धा तिथे काम केले. परंतु आमच्या गावात जातीभेद व राजकीय कारण असल्या कारणाने माझा चेक टाकला नाही. माझ्या घराला कमीत कमी 5 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा त्यांनी माझं कोणतंही काम केले नाही व मी ते पैसे समोरच्याकडून उसने घेऊन मी लेंटरपर्यंत काम केलं. पण आता याच्यापुढे माझी हिंमत होत नाही घर बांधण्याची. मला जर शासनाने मदत केली तर ठीक आहे, नाहीतर मी 22 जानेवारी 2024 रोजी तहसील समोर उपोषण करणार आहो व ते जर निर्णय न लागल्यास मी मरेपर्यंत उपोषण करीन. पण मी ते उपोषण सोडणार नाही. याचा जबाबदार माजी सरपंच अर्चना केशव हिंगणे व पाटील साहेब हे राहतील व आता सध्या जो आहे हे राहतील.